बुद्धिबळ विश्वचषक 2023 मध्ये भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं धमाल सुरूच ठेवली आहे. प्रज्ञानंदनं सोमवारी फाईड विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत रोमहर्षक विजय खेचून इतिहास रचलाय. भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या फॅबियानो कारुआनाला बुद्धिबळ विश्वचषकात उपांत्य फेरीत पराभूत करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. कारुआनाला त्याने 3.5-2.5 असं पराभूत केलंय. आता त्याची अंतिम फेरीत मॅग्नस कार्लसनशी लढत होणार आहे. भारताचा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद नंतर या सर्वोच्च पायरीपर्यंत जाणारा तो दुसरा भारतीय खेळाडू आहे. भारताचा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रज्ञानंदचं कौतुक केलंय. प्रज्ञानंद अंतिम फेरीत पोहोचला. त्याने फॅबियानो कारुआनाला टाय ब्रेकवर पराभूत केला आणि आता त्याची मॅग्नस कार्लसनशी लढत होईल. काय भारी कामगिरी आहे असं त्यानं या पोस्टमध्ये लिहिलंय. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदा कोण आहे, त्याचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता आणि तो कसा घडला हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. प्रज्ञानंद फक्त 12 वर्षाचा होता तेव्हा त्याला बुद्धिबळातला ग्रँड मास्टर होण्याचा मान मिळाला. भारतात तर ही कामगिरी करणारा तो वयाने सगळ्यात लहान खेळाडू ठरला होता. 12 वर्ष 10 महिने आणि 12 दिवसांचा असताना त्याने ग्रँड मास्टर किताब आपल्या नावावर केला. ग्रँड मास्टर किताब मिळवण्यासाठी 2482 पेक्षा जास्त येल्लो रेटिंग असलेल्या खेळाडूला हरवावं लागतं. ही कामगिरी प्रज्ञानानंदाने या स्पर्धेत केली. अगदी 13 वर्षाचा होण्यापूर्वीच प्रज्ञानानंदाने बुद्धिबळ खेळातील एक कसलेला खेळाडू होण्याचा मान मिळवला. त्याच्या आधी युक्रेनचा सर्जेई कार्जकिन हा 2002 मध्ये 12 वर्ष आणि 7 महिन्यांचा असताना ग्रँड मास्टर झाला होता. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदचा आतापर्यंतचा प्रवास शक्य झाला तो त्याचे वडील रमेश बाबू यांच्यामुळे. ते स्वतः पोलिओग्रस्त आहेत. रमेश बाबू तामिळनाडू सरकारच्या सहकारी बँकेत चेन्नईमध्ये काम करतात. प्रज्ञानानंद आणि त्याची मोठी बहीण यांना बुद्धिबळाच्या स्पर्धांना घेऊन जाण्याचं काम त्यांच्या पत्नी नागालक्ष्मी यांच्यावर येऊन पडतं. प्रज्ञानानंदची बहीण वैशाली सुद्धा बुद्धिबळ खेळते आणि त्याच्याबरोबर इटलीतल्या स्पर्धेत तिनेही सहभाग घेतला होता. तिथे दुसऱ्या क्वालिफायर फेरीपर्यंत ती पोहोचली होती. आता पुढच्या स्पर्धेत तिने तिसरी क्वालिफाईंग फेरी पार केली तर तीही ग्रँडमास्टर होईल. नेमकं ग्रँडमास्टर किताबाचं महत्व काय हे आपण समजून घेऊया. ग्रँडमास्टर म्हणजे PhD मिळवण्यासारखं आहे आणि लहान वयात ती मिळवणं सोपंही नाहीये. सगळ्यात लहान ग्रँडमास्टर आहे सर्जेई. त्याने मॅग्नस कार्लसनला हरवलंय. कार्लसन स्वतः 13 वर्षाचा होता जेव्हा ग्रँडमास्टर झाला. बुद्धिबळ खेळात 2 प्रकारच्या स्पर्धा असतात. एक खुल्या जिथे कुणीही पैसे भरून खेळू शकत, तर काही निमंत्रितांच्या जिथे रेटिंग महत्वाचं ठरतं. आता ग्रँडमास्टर झाल्यावर अशा निमंत्रितांच्या स्पर्धा खेळण्यासाठी प्रज्ञानंदला बोलवण्यात येईल आणि त्यातून त्याला चांगलं व्यासपीठ मिळेल. प्रज्ञानानंदाने खेळ सुरू केला तेव्हा त्याला त्याच्या बहिणीला हरवायचं होतं. आता त्याला जागतिक चॅम्पियन व्हायचंय. हे खरंच मोठं स्वप्न आहे. अशा भावना प्रज्ञानानंदाच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्यात. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही प्रज्ञानानंद अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. इतिहास घडवला जातोय असं त्यांनी सोशल मीडियावर लिहिलंय. फाईड विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानानंदाचं अभिनंदन. विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारा तो दुसरा भारतीय ठरलाय. भारतातील युवा आपला ठसा उमटवतोय. प्रज्ञानानंद फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा.